नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अकबर आणि बिरबलाचे गोष्टी पाहणार आहोत. एके सकाळी अकबर आणि बिरबल राजवाड्यातील बागेमध्ये फिरत होते. अकबर बिरबलला म्हणाला, माझे दरबारी माझे म्हणणे नेहमी ऐकतात. यावर बिरबलाने उत्तर दिले, महाराज ते तुम्हाला घाबरतात सुद्धा. अकबर म्हणाला, मी तर विश्वास नाही ठेवू शकत, तुला तुझे म्हणणे सिद्ध करावे लागेल. यावर बिरबल म्हणाला, महाराज आज्ञा करा की दरबारातील सर्वांनी शाही पटांगणात ठेवलेल्या भांड्या दुधाचे भांडे ओतावे. अकबराने तसे केले आणि आपण काही दिवसांसाठी शिकार करण्यासाठी जात आहोत हे घोषित केले. अकबर परत आला तेव्हा त्याने पाहिले की भांड्यात तर नुसते पाणीच भरलेले होते, कोणत्याही दरबाराने त्यात दूध ओतले नव्हते. प्रत्येकाने पाणी ओतले आणि असा विचार केला की दुसरे लोक त्यात दूध ओततील. बिरबल म्हणाला, महाराज आता तुम्ही असा हुकूम द्या की दरबाऱ्यांनी भांडे दुधाने भरायचे आहे, आपण स्वतः शिकारी होऊन आल्यावर त्याची पाहणी करणार आहोत. अकबराने तसेच केले आणि पुन्हा शिकारीला गेला. जेव्हा तो परतला तेव्हा त्याने पाहिले की भांडे दुधाने भरलेले होते. बिरबल राजाला म्हणाला, आता तर तुमचा विश्वास बसला ना की दरबारी केवळ तुमच्या भीतीने तुमचा हुकूम मानतात. अकबराने मान हलवली आणि हसू लागला. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा.